आणि आता बातम्या आहे आरक्षणासंदर्भातल्या सर्वपक्षीय बैठकीवर. या सर्वपक्षीय बैठकीवर महाविकास आघाडीनं बहिष्कार टाकलाय. आरक्षणावर सभागृहामध्ये चर्चा करा अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. तर मराठा समाजासाठी महाविकास आघाडीला वेळ नाही अशी जोरदार टीका त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. तर ही दोन्ही दृश्य आपण पाहतो आहोत. काल सह्याद्री अतिथिगृहावर सर्वपक्षीय बैठक पार पडली. ही बैठक जवळपास 2 तास चालली. मात्र आरक्षणाबाबतच्या या बैठकीला महाविकास आघाडीचे नेते मात्र गैरहजर राहिले. त्यावरून आता सत्ताधारी पक्षाकडून महाविकास आघाडीवर जोरदार टीकास्त्र डागण्यात आलं.